मला वाटतं नानांचा एक नवा चेहरा या ठिकाणी यानिमित्तानं पुन्हा महाराष्ट्राला बघायला मिळाला आहे. म्हणजे आपल्याकडं एक पिक्चरमध्ये आहे ना गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, त्या नानांचा बैठकीत मुजरा आणि मीडियात गोंधळ असं एक गोंधळी नाना म्हणून नवं कॅरेक्टर या निमित्तानं महाराष्ट्राला बघायला मिळालेलं. कारण आपण बघाल की भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागच्याही बैठकीत आणि आजच्याही बैठकीत या ओबीसी आरक्षणाचा तिढा कसा सुटावा या संदर्भात अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं, ज्या आधारे आता आपण अंतिम निर्णयापण पोचू शकतो, ज्याचं मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं. असं असताना त्या सभागृहातल्या बैठकीत देवेंद्रजींच्या सूचनांचं कौतुक करत असताना, समर्थन करत असताना, नानांच्या रक्तातला राजकीय अभिनिवेश मीडिया समोर आल्यानंतर जाऊ शकत नव्हता आणि म्हणून या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी काही दिरंगाई झाली ती भारतीय जनता पार्टीमुळे, अशा प्रकारचा नानांनी आरोप या ठिकाणी केलाय. कारण नानांना राजकीय कावीळ झालेली आहे आणि त्यांना राजकीय वक्तव्य केल्याशिवाय त्यांना स्वस्त बस